ओके, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा आपण फ्रूट हा प्रकार आलेला आहोत आणि फ्रूटचे वेगवेगळे टाईप्स या ठिकाणी स्टडी करत आहोत. सिंपल फ्रूट, ॲग्रिगेट फ्रूट आणि कॉम्पोजिट फ्रूट हे फ्रूटचे तीन प्रकार या ठिकाणी आपण स्टडी केलेत. आणि क्लासिफिकेशन सांगताना बघा, सिंपल फ्रूटमध्ये दोन प्रकार आहेत, फ्लेशी फ्रूट्स आणि ड्राय फ्रूट्स. फ्लेशी म्हणजे ओली फळं असतात आणि ड्राय फ्रूट्सचे परत तीन प्रकार आहेत, ड्राय इंडेहिसंट, ड्राय डेहिसंट आणि सिझोकार्पिक फ्रूट. ड्राय फ्रूट्सचे परत तीन प्रकार, इंडेहिसंट, डेहिसंट आणि सिझोकार्पिक फ्रूट. इंडेहिसंटमध्ये सिप्सेला, कॅरिओप्सिस, अखीन, नट आणि समरा हे जे आहेत ते इंडेहिसंट आहेत. आणि डेहिसंट जे आहेत ते लेग्युम, फॉलिकल, सिलिक्वा आणि कॅप्सूल हे जे आहे ते डेहिसंट. आणि सिझोकार्पिक फ्रूटमध्ये लोमेंटम, क्रिमोकार्प, रेग्मा, युट्रिकल हे जे फ्रूट आहेत ते सिझोकार्पिक फ्रूट आहेत. असे हे फ्रूटचे प्रकार. कॉम्पोजिट फ्रूट दोन प्रकारचे आहेत, सायकोनस आणि सोरोसिस. ॲग्रिगेट फ्रूटमध्ये इटारियो ऑफ फॉलिकल्स, इटारियो ऑफ अकिन्स, इटारियो ऑफ बेरीज आणि इटारियो ऑफ ड्रुप्स हे सगळे ॲग्रिगेट फ्रूट आहेत. कॉम्पोजिट फ्रूट सायकोनस आणि सोरोसिस हे कॉम्पोजिट फ्रूट आहे. सिंपल फ्रूट जे आहे त्याचे दोन प्रकार, फ्लेशी आणि ड्राय फ्रूट्स. फ्लेशी फ्रूट्स परत त्याचे काही प्रकार आहेत, ते प्रकार कुठले आपण पाहूया. या ठिकाणी आपण प्रत्येक फ्रूट डिटेलमध्ये स्टडी करायचा. पहिल्यांदा सिंपल फ्रूट स्टडी करायचा, मग ॲग्रिगेट फ्रूट स्टडी करायचा आणि मग कॉम्पोजिट फ्रूट या ठिकाणी स्टडी करायचा. प्रत्येक टायपिफिकेशन आपण डिटेलमध्ये या ठिकाणी लर्न करायचं आहे. बघा, हे जे फ्लेशी फ्रूट्स आहेत त्या फ्लेशी फ्रूट्सचे परत कुठले कुठले प्रकार आहेत बघा. ड्रुप, ड्रुप म्हणून हा फ्लेशी फ्रूटचा प्रकार आहे. बेरी म्हणून हा फ्लेशी फ्रूटचा प्रकार आहे. पेपो म्हणून हा फ्लेशी फ्रूटचा प्रकार आहे. हस्परडियम म्हणून फ्लेशी फ्रूटचा या ठिकाणी प्रकार येतो. हस्परडियम आणि बालासुटा म्हणून फ्लेशी फ्रूटचा प्रकार आहे. बालासुटा, हस्परडियम, पेपो, बेरी आणि ड्रुप हे सगळे फ्लेशी फ्रूट्स आहेत. असे हे फ्रूटचं क्लासिफिकेशनचं या ठिकाणी चार्ट आपण लर्न केलेला आहे. ओके, सिंपल फ्रूट म्हणजे पहिला प्रकार पाहूया आपण क्लासिफिकेशन चार्ट प्रमाणे. सिंपल फ्रूट म्हणजे काय बघा, द फ्रूट डेव्हलप्स फ्रॉम मोनोकार्पेलरी ऑर मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरी. मोनोकार्पेलरी म्हणजे ह्या फुलामध्ये एकच कार्पेल या ठिकाणी प्रेझेंट असतो. ओहरी स्टाईल स्टिग्मा हा एकच असा कार्पेल आहे. एका कार्पेलपासूनच फ्रूट बनतं, मोनोकार्पेलरी ओहरी किंवा मल्टीकार्पेलरी ओहरी म्हणजे मेनी ओहरी स्टाईल स्टिग्मा फ्यूज टुगेदर अँड फॉर्मिंग वन. ओहरी स्टाईल स्टिग्मा, ओहरी स्टाईल स्टिग्मा असे मेनी फ्यूज होऊन एक बनतात. या कंडिशनला म्हटलं जातं मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरी. मल्टीकार्पेलरी मीन्स मेनी कार्पेल्स. ओहरी स्टाईल स्टिग्मा, ओहरी स्टाईल स्टिग्मा अशा मेनी कार्पेल्सपासून जे फळ बनतं त्याला म्हणतात सिंपल फ्रूट्स. आणि ती पण ओहरी कशी असते, सिनकार्पस म्हणजे हे फ्यूज्ड आहेत. बघा, हा कार्पेल याच्याशी फ्यूज आहे, हा कार्पेल याच्याशी फ्यूज आहे, फ्यूज्ड कार्पेल्स आहेत. अशा ओहरीपासून किंवा मोनोकार्पेलरी ओहरीपासून मोनोकार्पेलरी ओहरी, मल्टीकार्पेलरी ओहरी याच्यापासूनच सिंपल फ्रूट या ठिकाणी बनतं. ओके, आता त्याचे प्रकार पाहूया. फ्लेशी फ्रूट्स म्हणजे काय बघा, फ्रूट वॉल डिफरन्शिएटेड इंटू
इपिकार, मिसोकार एंड एंडोकार. फ्रूट वॉल इज डिफरेंशिएटेड इनटू इपिकार्प, मिसोकार्प आणि एंडोकार्प. अशा तीन भागामध्ये फळाचे वॉल डिफरेंशिएटेड होतात फ्लेशी फ्रूट्स. आता फ्लेशी फ्रूटचा पहिला प्रकार जो आहे त्या पहिल्या फ्रूटचं प्रकारचं नाव आहे ड्रूप म्हणून. ड्रूप हा फ्रूट याच्या कॅटेगरीमध्ये येतो बघा, फ्लेशी फ्रूट. आता ड्रूप फ्रूट कशापासून बनतं? डेव्हलप फ्रॉम मोनोकार्पेलरी सुपीरियर ओरी. मोनोकार्पेलरी सुपीरियर ओरी पासून हे फळ बनतं ड्रूप फ्रूट. आता हा ड्रूप फ्रूट बघा, मी ड्रूप फ्रूटसाठी एक्झाम्पल घेतो मँगो. मँगो जे फळ आहे त्याच्यामध्ये हा आतला काय असतो तर सीड असतो. बाहेरचा लेयर आहे त्याला म्हणतात इपिकार्प. मधला लेयर जो डिफरन्सिएट होतो त्याला म्हटलं जातं मिसोकार्प. आणि बिया असलेला आतला हेअर जो भाग असतो त्याला एंडोकार्प असं म्हणतात. इपिकार्प, मिसोकार्प, एंडोकार्प असे तिन्ही लेयर असलेला फ्रूट म्हणजे ड्रूप. ड्रूपसाठी एक्झाम्पल काय आहे? मँगो. मँगो फ्रूट हा ड्रूपसाठी एक्झाम्पल येतो आणि तो डिफरन्सिएट होतो तीन भागामध्ये, इपिकार्प, मिसोकार्प आणि एंडोकार्प. एंडोकार्पच्या आत काय एनक्लोज झालेलं असतं? सीड एनक्लोज झालेलं असतं. मँगो फ्रूटला स्टोनी फ्रूट असं देखील म्हणतात. स्टोनी फ्रूट, मँगो फ्रूटला म्हटलं जातं स्टोनी फ्रूट असं म्हणतात. तो मोनोकार्पेलरी सुपीरियर ओहरीपासून बनतो. मोनोकार्पेलरी सुपीरियर ओहरीपासून मँगो फ्रूट या ठिकाणी बनतं. त्याचा इपिकार्प जो असतो, मँगोचा आउटर मोस्ट कवर इपिकार्प जो असतो तो कसा असतो बघा, हार्ड असतो, सॉरी रिंड इपिकार्प असतो. मिडल पार्ट जो फ्लेशी ज्युशी पार्ट असतं ते इडिबल असतं, खाण्यायोग्य असतं मँगोमध्ये. आणि हार्ड जो पार्ट असतो हा हार्ड असतो, हा फ्लेशी असतो. फ्लेशी म्हणजे त्यात ज्यूस असतं या ठिकाणी, फ्लेशी पार्ट आहे, ज्यूस इडिबल पार्ट असतो. आणि आउटर मोस्ट कवरिंग जो आहे त्याला म्हणतात इपिकार्प. इपिकार्प, मिसोकार्प, एंडोकार्प असे किती लेयर पडतात मँगोमध्ये? तीन लेयर या ठिकाणी पडतात, मी सांगितलं आहे तुम्हाला. नारळ, कोकोनट देखील ड्रूप फ्रूटलाच एक्झाम्पल देऊ शकतो आपण. कोकोनट हा फळ देखील ड्रूप फ्रूटला एक्झाम्पल देऊ शकतो. हे बघा, ही मोनोकार्पेलरी सुपीरियर ओहरीपासून हे फळ बनतं ड्रूप फ्रूट. मोनोकार्पेलरी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सिंगल ओहरी, सिंगल स्टाईल आणि सिंगल स्टिग्मा. मोनोकार्पेलरी सिंगल कार्पेल असतं त्याच्यामध्ये. आणि ओरी सुपीरियर आहे म्हणजे त्याच्या खालून असे स्टेमेन्स, कॅलिक्स, करोला त्याच्या खालून येत असतात. ओहरी या ठिकाणी सुपीरियर आहे. सुपीरियर ओहरीपासून असा फळ बनतो ड्रूप फ्रूट. कोकोनट किंवा मँगोमध्ये या ठिकाणी ड्रूप फ्रूट बनतो. ओके, आता दुसरा फळाचा बेरी फ्रूट. आता दुसरा फळाचा प्रकार जो आहे तो बेरी फ्रूट आहे. बेरी फ्रूट कशापासून बनतो बघा. बेरी फ्रूट जे आहे ते मोनो किंवा मल्टीकार्पेलरी, मोनो और मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरी. मोनो और मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरी एंड इन्फीरियर ओहरी पासून इन्फिरियर ओहरीपासून हे फळ बनतं, बेरी फ्रूट बनत असतं. आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं आहे. मोनो म्हणजे सिंगल कार्पेल, सिनकार्पस ओहरी म्हणजे फ्यूज्ड, इन्फिरियर ओहरी म्हणजे मी एक्सप्लेन केलं आहे बघा की
उहरी अशी खाली असते आणि बाकीचे फुलाचे भाग तिच्या वरून येतात. उहरी अशी खाली असते आणि बाकीचे फुलाचे भाग म्हणजे कॅलिक्स, करोला, स्टेमेन्स हे सगळे जे आहेत ना, ही ओहरी ओहरी फुलाचे पार्ट्स कुठले, सेपल्स, पेटल्स आणि स्टेमेन्स हे जे भाग आहेत फुलाचे ते ओहरीच्या वरून येतात. ह्या ओहरीच्या वरून आणि ओहरी जी आहे ही तर खाली असते. ओहरी खाली आणि बाकीचे सगळे भाग ओहरीच्या वरून येतात. असा जो फ्रूट बनत असतो तो फ्रूट बेरी फ्रूट असतो. बेरी फ्रूट मोनोकार्पेलरी किंवा मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरी इन्फिरियर ओहरीपासून बनलेला असतो. आणि या बेरी फ्रूटमध्ये बघूया आपण आता त्यात काय काय पार्ट्स असतात, कशापासून बनतं हे सांगितलं मी. मल्टीकार्पेलरी किंवा मोनोकार्पेलरी ह्या शब्दांचा अर्थ माहीत आहे. मल्टीकार्पेलरी म्हणजे मेनी कार्पेल्स, मोनोकार्पेलरी म्हणजे एकच कार्पेल. इन्फिरियर ओहरीपासून हे बनतं. तर या फळामध्ये बेरी फ्रूट जे आहे त्याचा इपिकार्प जो आहे, हा इपिकार्प फळाचा इपिकार्प जो आहे टोमॅटो हा, आता ह्याला बेरी फ्रूटला एक्झाम्पल आपण काय घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे बघा. आणि टोमॅटोचा हा काय सेक्शन आहे, एल एस आहे, लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतलेला आहे टोमॅटोचा. तर ह्या टोमॅटोमध्ये बघा हे जे फ्रूट आहे याचा जो फळाचा जो वरचा वाल आहे त्याला इपिकार्प म्हणतात. इपिकार्प कसा असतो, मेम्ब्रेनस असतो, मेम्ब्रेनस इपिकार्प असतं. इपिकार्प कसा आहे याचा, मेम्ब्रेनस आहे. फळाचा सेकंड प्रकार बघा कुठला, बेरी फ्रूट आपण लर्न करत आहोत. बेरी फ्रूट कसा बनतो हे सांगितलं मी, मोनोकार्पेलरी किंवा मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरीपासून बनतं. बेरी फ्रूटसाठी एक्झाम्पल आहे टोमॅटो, हा टोमॅटोचा एल एस आहे, त्याचा सेक्शन घेतलाय लॉन्जिट्युडनल सेक्शन. टोमॅटोचा जो वरचा लेअर आहे इपिकार्प, इपिकार्प कसा असतो बघा, इपिकार्प मेम्ब्रेनस असतो. आणि त्या इपिकार्पच्या काय प्रेझेंट असतात, सीड्स एम्बेडेड झालेले असतात. सीड्स या ठिकाणी एम्बेडेड झालेले असतात. सीड्स आर एम्बेडेड इन इपिकार्प. इपिकार्पच्या सीड्स एम्बेडेड झालेले असतात. आणि सीड्स हे ह्या फ्लेशी पार्टमध्ये असतात, जे ज्युसी पार्ट असतं, ज्यूससारखा पार्ट असतो त्याच्यात सीड्स असतात. इनिशियली सीड्स कशाला अटॅच असतात, प्लासेंटाला अटॅच असतात, प्लासेंट ऑफ द फ्रूटला अटॅच असतात. आणि ज्यावेळेला फळ मॅच्युअर होतं त्यावेळेला ह्या प्लासेंटापासून हे सीड निघतात, डिटॅच्ड होतात. हा टोमॅटोचा एल एस आहे, टोमॅटोचा हा मेम्ब्रेनस इपिकार्प असतो. टोमॅटोचा सेक्शन अर्ध काप घेतल्यानंतर हा मेम्ब्रेन हा मधला जो भाग आहे त्याला प्लासेंटा म्हणतात. त्या प्लासेंटाला काय अटॅच झालेले असतात, त्या ठिकाणी सीड्स अटॅच झालेले असतात. आणि नंतरनं फ्रूट ज्यावेळेला मॅच्युअर होतं त्याच्यापासून सीड्स निघतात, प्लासेंटापासून सीड या ठिकाणी निघतात. अशा प्रकारे हा जो फ्रूट आहे त्याला म्हणतो आपण बेरी. बेरी फ्रूट हा सिम्पल फ्रूटचा या ठिकाणी एक्झाम्पल आहे, सिम्पल फ्रूटचा टाईप आहे. सिम्पल फ्रूटमध्ये फ्लेशी म्हणजे ओलं फळ जे असतं त्याचं दुसरा प्रकार बेरी. पहिला ड्रुप सांगितला मी ओल्यामध्ये, दुसरा प्रकार जो आहे तो बेरी. बेरीसाठी एक्झाम्पल टोमॅटो. तर टोमॅटोचा सेक्शन घेतल्यावर बाहेरच्या लेअरला इपिकार्प, मधला प्लासेंटा असतो. आणि त्या प्लासेंटाला काय अटॅच झालेले असतात, सीड अटॅच असतात. आणि हा जो भाग आहे तो मिसोकार्प आहे असं म्हणतोय आपण. आता सुपिरियर किंवा इन्फिरियर ओहरीपासून, मोनोकार्पेलरी और मल्टीकार्पेलरी सुपिरियर इन्फिरियर ओहरीपासून हे बनलेलं असतं. ओके बघा आता फ्लेशी फ्रूटचा आणखीन एक प्रकार बघा, पेपो म्हणून. आता पेपोसाठी एक्झाम्पल कुठले, कुकुरबिटेसी. मग याला येतं वॉटरमेलॉन. वॉटरमेलॉन हा पण एक्झाम्पल येतो. याला एक्झाम्पल येतं पम्पकिन. पम्पकिन म्हणजे भोपळा, हा पण एक्झाम्पल येतो. हे कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये येतं. आणि कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये कसं असतं, फ्रूट वॉल इज डिफरन्शिएटेड इन टू, फळाचा वॉल जो असतो तो इपिकार्प, मिसोकार्प आणि एंडोकार्पमध्ये या ठिकाणी डिफरन्शिएट झालेलं असतं. हा जो भाग आहे या भागाला म्हणतात मिसोकार्प प्लस
एंडोकार्प असं म्हटलं जातं. आता पोपो पेपो जे फ्रूट आहे हे फ्रूट कशापासून बनतं हे बघा. फ्रूट इज डेव्हलप्ड फ्रॉम ट्राय कार्पेलरी सिनकार्पस इन्फिरियर ओहरीपासून बनतं. ट्राय कार्पेलरी म्हणजे तीन कार्पेल, तीन ओहरी, तीन स्टाईल, तीन स्टिग्मा. सिनकार्पस म्हणजे फ्यूज्ड कार्पेल्स. इन्फिरियर ओहरी म्हणजे ओहरी या ठिकाणी खाली असते, डीप असते, इन्फिरियर ओहरीपासून या ठिकाणी बनतं. आणि या पेपो फ्रूटमध्ये पराइटियल प्लासेंटेशन असतं. पराइटियल प्लासेंटेशन म्हणजे काय, याला हे जे ओव्युल्स आहेत हे ओव्युल्स ओहरीच्या इनर वॉलला अटॅच होतात. ओहरीच्या इनर वॉलला या ठिकाणी काय अटॅच होतात, ओव्युल्स अटॅच होतात, याला पराइटियल प्लासेंटेशन म्हणतात. ओव्युल आर अटॅच टू द इनर वॉल ऑफ द ओहरी. हा जो फ्रूटचा प्रकार आहे त्याला म्हणतोय आपण पेपो फ्रूट. पेपो फ्रूट हे कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये येतं. कुकुरबिटेसी फॅमिली जे पंपकिन वॉटरमेलॉन, हा ट्राय कार्पेलरी म्हणजे तीन कार्पेल्स, ओहरी स्टाईल स्टिग्मा, ओहरी स्टाईल स्टिग्मा, ओहरी स्टाईल स्टिग्मा, तीन कार्पेल्स. सिनकार्पस, सिनकार्पस म्हणजे फ्यूज्ड कार्पेल्स आहेत, सिनकार्पस. इन्फिरियर ओहरी म्हणजे ओहरी खाली आणि पेटल्स सेपल्स वगैरे ओहरीच्या वरून येतात. दीज फ्रूट्स आर युनिलॉक्युलर, त्यात एकच लॉक्युल असतं, लॉक्युल एकच. आणि ओहरीचा जो इनर वॉल आहे ना, त्या इनर वॉलला हे सीड, सीड्स हे कशाचे प्रोडक्ट आहेत, सीड हे ओव्युलपासून बनतात. मग सीड हे इनर वॉल ऑफ द ओहरीला अटॅच आहेत. आता हे घोपळ्याचं सेक्शन आहे. घोपळा तुम्ही कापून पहा, काकडी कापून पहा, काकडी किंवा घोपळाचं हे सेक्शन आहे. ही काकडीचं फ्रूट आहे म्हणून समजू आपण, पंपकिन आहे किंवा घोपळा आहे म्हणून समजू आपण. घोपळ्यामध्ये बघा ना, ह्या बिया अशा कडेला अशा अटॅच असतात. बघा हे सीड्स हे कडेला अटॅच आहेत. आणि हा घोपळ्याचा हार्ड स्किन असतो, इपिकार्प हार्ड असतो. बघा घोपळा असू दे किंवा वॉटरमेलॉन कडिंगल असू दे, त्याचा इपिकार्प हा हार्ड असतो. इपिकार्प हार्ड असतो, मधला हा मिसोकार्प प्लस एंडोकार्प असतं. हे सीड्स असतात, हे ओव्युल्स. ओव्युल हे ओहरीच्या इनर वॉलला अटॅच असतात. आणि ओव्युल हे ओहरीच्या इनर वॉलला अटॅच असणं ह्याला पराइटियल प्लासेंटेशन असं म्हणतात. पराइटियल प्लासेंटेशन एक्झाईल सारखंच प्लासेंटेशन वाटतं, परंतु लुक्स लाईक एक्झाईल प्लासेंटेशन. परंतु ओव्युल म्हणजेच सीड्स ओहरीच्या इनर वॉलला अटॅच असतात. आणि असं जे फळ आहे त्या फळाचं नाव आहे पेपो फ्रूट असं म्हणतोय आपण. पेपो फ्रूट पंपकिन वॉटरमेलॉन या फ्रूटचा जर आपण सेक्शन घेतला तर त्याच्यामध्ये जे ओव्युल्स आहेत किंवा सीड आहे ते ओहरीच्या इनर वॉलला अटॅच होतात. त्याच्या आउटर मोस्ट वॉलला इपिकार्प म्हणतात. मधला हा भाग आहे मिसोकार्प आणि एंडोकार्प. आणि इनर वॉल ऑफ द ओहरीला काय अटॅच असतात त्या ठिकाणी, सीड्स. सीड्स हे कशाचे कन्वर्जन फॉर्म आहेत, ओव्युल. ओव्युल नंतर न कशात कन्वर्ट होते, सीडमध्ये कन्वर्ट होते. आणि त्या प्लासेंटाला या ठिकाणी काय अटॅच असतात, तर ओहरीचे सीड्स या ठिकाणी अटॅच असतात. याला पेपो फ्रूट असं म्हणतो. पेपो फ्रूटची फॅमिली जी आहे ती कुकुरबिटेसी फॅमिली, म्हणजे त्यात वॉटरमेलॉन आला, पंपकिन आला, हे सगळे कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये या ठिकाणी एक्झाम्पल येतात. पोम फ्रूट म्हणजे काय बघा. पोम फ्रूट हा देखील फ्लेशी फ्रूटचा एक प्रकार आहे. प्लोम फ्रूट हा जो पोम फ्रूट आहे डेव्हलप फ्रॉम, डेव्हलप फ्रॉम बाय ऑर मल्टी कार्पेलरी सिनकार्पस इन्फिरियर ओहरी. डेव्हलप फ्रॉम बाय ऑर मल्टी कार्पेलरी सिनकार्पस इन्फिरियर ओहरीपासून बनतं. हे जे प्रोम फ्रूट म्हणजे याला एक्झाम्पल आपण देऊया ॲपल. आता बघा ॲपलचा भाग जो आहे, आता हा ॲपल फ्रूट आहे म्हणून समजू आपण. हा ॲपलचा आपण असा हाफ कट करून भाग घेतलेला आहे.
इथं अशा दोन सीड येतात बघा, हे सीड ॲपलचे, आणि हा जो भाग आहे खाण्यायोग्य भाग जो असतो तो थॅलॅमस असतो. थॅलॅमस कसा असतो? हा फ्लेशी असतो, हा ज्यूशी थॅलॅमस या ठिकाणी असतो. आणि हा फळाचा ट्रू पार्ट आहे. ट्रू पार्ट म्हणजे तो ओहरीपासून बनणारा पार्ट. आपण खातो का, ॲपलचा खाणारा पार्ट कुठला आहे? थॅलॅमस आहे, लक्षात घ्या. ॲपल हा कुठल्या प्रकारच्या फ्रूटला एक्झाम्पल देतात? पोम. पोम फ्रूट जे आहे ना ते मल्टीकार्पलरी म्हणजे ओहरी स्टाईल स्टिग्मा असे मेनी कार्पेल्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. मेनी कार्पेल्स मल्टीकार्पलरी. कशी ओहरी आहे? सिनकार्पस. सिनकार्पस म्हणजे ओहरी स्टाईल स्टिग्मा असे काय आहेत, हे सगळे फ्यूज्ड आहेत. मल्टीकार्पलरी सिनकार्पस. इन्फिरियर ओहरी. इन्फिरियर ओहरी म्हणजे काय? इन्फिरियर ओहरी म्हणजे ओहरी आत असते आणि बाकीचे भाग सेपल्स पेटल्स आणि हे स्टेमेन्स जे असतात ते ओहरीच्या वर असतात. म्हणजे ओहरी झाली ते इन्फिरियर झाली. बघा, इन्फिरियर ओहरी झाले, बाकीचे भाग जे आहेत ते सेपल्स पेटल्स आणि तुम्हाला माहीत आहे की इथं आतल्या बाजूला काय असतात? स्टेमेन्स. आपण प्रकार पाहिलं इपिगायनस पेरिगायनस. इथं ओहरी खाली आहे आणि बाकीचे सगळे भाग वरून आहे. इन्फिरियर ओहरीपासून बनते. मग आता प्रश्न आहे, अशा ओहरीच्या खाली या हे जी ओहरी आहे ना, या ओहरीच्या खाली काय असतं? या ओहरीच्या खाली असतं थॅलॅमस. ओहरीच्या खाली असतं थॅलॅमस. हा थॅलॅमस म्हणजे आपण जो पार्ट खातो ॲपलचा, तो खाण्यायोग्य पार्ट कुठला आहे? थॅलॅमस आहे. म्हणजे ओहरीचा पार्ट कुठला आहे? हा मधला भाग, हा ओहरीचा पार्ट आहे, त्याला ट्रू पार्ट म्हणतात. हा जो भाग आहे ना ॲपलचा मधला भाग, तो ट्रू पार्ट आहे. ट्रू पार्ट म्हणजे तेवढा भाग आपण खात नाही, ह्यात बिया वगैरे असतात, तो ट्रू पार्ट झाला. आपण ॲपलचा पार्ट कुठला खातो? आपण ॲपलचा पार्ट जो खाणार आहे ना, तो थॅलॅमस खाणार आहे. लक्षात घ्या, थॅलॅमस हे ओहरीच्या खाली असतं आणि हा थॅलॅमस पार्ट आपण खात असतो, इडिबल पार्ट असतं. ॲपलचा थॅलॅमस पार्ट जो असतो तो इडिबल असतो, लक्षात घ्या. पोम हा देखील एक फ्लेशी फ्रूटला एक्झाम्पल आपण या ठिकाणी देतोय. पोम फ्रूटमध्ये ओहरीच्या खालच्या भागाला म्हणतात थॅलॅमस. थॅलॅमस आपण इडिबल पार्ट खातो पार्ट, आणि हा मधला भाग जो असतो तो ट्रू फ्रूट. तो ट्रू फ्रूट ट्रू पार्ट जो असतो तो कशापासून बनलेला असतो? ओहरीपासून. ओहरीपासून ट्रू पार्ट बनतो आणि हा पार्ट असतो तो थॅलॅमसपासून बनलेला असतो. आणि थॅलॅमस हा पार्ट आपण फ्लेशी असतो, ज्यूशी असतो, आपण तो इडिबल असतो, आपण खातो तो पार्ट. ओके, ॲपल हे देखील एक्झाम्पल आपण पोम फ्रूटला देऊ शकतो. आणि पोम फ्रूट हा देखील फ्लेशी फ्रूटच्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी आपण ठेवतो. ओके, आता नेक्स्ट प्रकारचा फ्रूट बघूया आपण. आता नेक्स्ट टाईप ऑफ फ्रूट जो आहे त्या फ्रूटचं नाव आहे हस्पर्डियम. हस्पर्डियम हा देखील फ्लेशी फ्रूटच्या कॅटेगरीमध्ये येतो. तो फ्रूट मल्टीकार्पेलरी सिनकार्पस सुपीरियर ओहरीपासून बनतो विथ एक्साइल प्लासेंटेशन. मल्टीकार्पेलरी सिनकार्पस सुपीरियर ओहरी विथ एक्साइल प्लासेंटेशन याच्यापासून बनतं. रुटेसी फॅमिली ऑरेंज आणि लेमन याच्यामध्ये असतं. तुम्ही पाहताय की ह्या ऑरेंजचा वरचा आपण पार्ट काढतो, ऑरेंजचा इपिकार्प म्हणतात. मधला व्हाईट पार्टचा पार्ट असतो मिसोकार्प. आणि मध्ये अशा फोडी असतात बघा, त्या फोडीमध्ये असे ग्लँड असलेले, ज्यूस असलेले हेअर्स असतात, ग्लँड्युलर हेअर. आपण खाण्यायोग्य पार्ट काय आहे या हस्पर्डियम फ्रूटमध्ये? हस्पर्डियम फ्रूटमध्ये खाण्यायोग्य पार्ट जो आहे तो म्हणजे त्याचे ग्लँड्युलर हेअर्स. याचा इपिकार्प जो आहे तो इपिकार्प कसा असतो? त्याचा हार्ड असतो. बघा, ऑरेंजचा इपिकार्प जो असतो तो हार्ड असतो. त्याच्यात ऑइल ग्लँड्स असतात. इपिकार्पमध्ये कुठले ग्लँड्स असतात या ठिकाणी? ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात. ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात इपिकार्पमध्ये. फायब्रस
इपिकार्पच्या खाली फायब्रस काय पार्ट असतो बघा, मिसोकार्प असतो. त्या आपण लेमनचा वरचा भाग, सॉरी ऑरेंज किंवा संत्र्याचा वरचा भाग काढतो आपण, त्याच्या खाली असं व्हाईट फायब्रस स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात मिसोकार्प. मिसोकार्प पण काढतो बघा आपण. आणि मग मेम्ब्रेनस एंडोकार्प, हे जे भाग आहे त्याला मेम्ब्रेनस एंडोकार्प म्हणतोय आपण. एंडोकार्प काय बनवतो बघा, त्यात ग्लँड्युलर हेअर्स असतात. हा जो भाग आहे ते जे फोडींचा भाग आहे त्या फोड्यांचा भाग एंडोकार्प म्हणतोय आपण. संत्र्यांच्या ज्या फोड्या असतात एंडोकार्प, आणि त्या एंडोकार्पमध्ये असे ज्यूस असलेले हेअर्स असतात, त्यांना ग्लँड्युलर हेअर्स म्हणतात. त्या ग्लँड्युलर हेअरमध्ये ज्यूस असतो, तो इडिबल पार्ट असतो या ठिकाणी आपण असं म्हणतोय. तो कुठला पार्ट असतो? इडिबल पार्ट असतो. खाण्यायोग्य पार्ट कुठला? ग्लँड्युलर ज्यूसी हेअर्स. ग्लँड्युलर ज्यूसी हेअर्स जे असतं ते खाण्यायोग्य पार्ट असतं. हे लेमन फ्रूट किंवा ऑरेंज फ्रूट जे आहे ते हस्पर्डियम कॅटेगरीमध्ये येतं. फ्रूट डेव्हलप्स फ्रॉम मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरी. त्यात एक्साइल प्लासेंटेशन असतं, म्हणजे सीड जे असतात ते ओव्युल जे असतात ते एक्साइल प्लासेंटेशनमध्ये असतात. संत्र्याचा जो वरचा भाग आहे, संत्र म्हणजे ऑरेंज जे आहे त्या ऑरेंजचा वरचा भाग इपिकार्प. इपिकार्प आपण काढतोय त्याचा. व्हाईट फायब्रस मिसोकार्प असतो, आत एंडोकार्प असतं, आणि एंडोकार्पमध्ये असा ग्लँड्युलर ज्यूसी हेअर्स असतं. याला म्हणतोय आपण हस्पर्डियम फ्रूट. हस्पर्डियम फ्रूट जे आहे ते आपण फ्लेशी फ्रूटला या ठिकाणी एक्झाम्पल देऊ शकतो. आपण फ्लेशी फ्रूट्सचे काय काय प्रकार स्टडी केले पा. फ्लेशी फ्रूटचे आपण वेगवेगळे या ठिकाणी प्रकार लर्न केलेले आहेत. अजून दोन त्यामध्ये फ्रूटचे, फ्लेशी फ्रूटचे प्रकार येतात. ड्रूप, ड्रूपला एक्झाम्पल मँगो किंवा कोकोनट, आणि बेरीला एक्झाम्पल टोमॅटो, आणि असे हे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी लर्न केलेले आहेत. बेरी झाल्यावर पेपो, पेपोला एक्झाम्पल कुकुरबेटेसी फॅमिली म्हणजे वॉटरमेलॉन पम्पकिन हे येतं. पोमला एक्झाम्पल ॲपल येतं. आता पेपोमध्ये इडिबल पार्ट काय आहे? थॅलॅमस आहे. पोम ॲपलमध्ये खाण्यायोग्य पार्ट काय आहे? थॅलॅमस आहे. आणि आणखीन एक फ्लेशी फ्रूटमध्ये एक्झाम्पल हस्पर्डियम. हस्पर्डियममध्ये ऑरेंज आणि लेमन त्याला एक्झाम्पल देतोय आपण. याच्यात खाण्यायोग्य पाच्यात बघा हा इपिकार्प असतो निघणारा पार्ट. व्हाईट फायब्रस असतो मिसोकार्प. आत फोडीचा भाग असतो एंडोकार्प. एंडोकार्पमध्ये ग्लँड्युलर ज्यूसी हेअर्स असतं. ते हेअर्स आपण इडिबल खाण्यायोग्य पार्ट म्हणून आपण खात असतो. ओके,